भाई को है? डोंट टेल मी यार, म्हणजे मी ग्रेजुएट है, बैडमिंटन चैंपियन होते, मी कॉलेज क्वीन ही होते हो का? सोहम जबाल फ्रेश हो देवकी अगर जरा स्वयंपाक हो बघते बघते शोना अग मी काय म्हणते तुला पण भूक लागली असेल ना फ्रेश हो जेवायला वाढतोच आम्ही कसं मी पण फ्रेश होते आणि मदतीला येते तुमच्या मदत चल ग काहीतरी ए शोना आमच्या इथे पाहुणे मदत करत नाहीत घरातल्या बायका करतात काम कल्याणी अरे रुपाली अगं पाहुणी नाही आहे ती माझी मैत्रीण दोन्हीतला फरक कळतो ना तुला चल छोना तुला तुझी रूम दाखवतो माझ्या मुलीसाठी रेडीमेड सवत आणली आहे का ये लोकांनी शोना नाही तुझं शेणखत करून कटरात टाकलं ना तर नावाची कांचन मला नाही पुरीची हड मुडाला गेला होतास ना साधा सिग्नल तोडून माती केलीस अरे माझ्या पोरीच्या उरावर दळण गळायला आली ना ती घरात अग ताई सगळा प्लॅन व्यवस्थित होता पण ऐन वेळेला तो सिग्नल तुटला आणि सगळा घोळ झाला ना तर तू ट्रॅफिक वाला वाद घालत बसला माझ्याशी अरे मग पैसे देऊन सुटायचा ना तिथून अग ताई खूप प्रयत्न केला पण तो ट्रॅफिक वाला ऐकेच ना तुला सांगतो हल्ली ट्रॅफिक वाले ना रितसर पावती बनवायला लावली माझ्याकडनं तेव्हा कुठं आणि तोपर्यंत ती सोनाली गाडीत उतरली टॅक्सी पकडून पसार झाली ना अचानक मला सांग मला इथे कशाला बोलवलंस टांग तोडायला खुर्चीची टांग तोडायला अगं ताई खुर्चीची टांग कसली तोडतेस हॅलो त्या सोनालीचीच टांग तोडली पाहिजे चिंता काप म्हटलं की कापायचं कशाला कापायचं कापून काय होणार आहे असले प्रश्न मला विचारायचे नाहीत तू तर एकदम तयारी निश्चित आली आहेस मग जय चिंतामणी तू पण चल ना माझ्या बरोबर जा ना जा जा चल ना चल ना चिंत्या हीच वेळ आहे काम फत्ते झालं पाहिजे कसला आवाज आहे उंदराने काहीतरी कुरतडा आपल्या घरात उंदीर कुठे आहेत बघायला हवं शेवटी
शाबास, आता कुणाला कळणारही नाही त्या खुर्चीचा पाय मोडलाय म्हणून. आता झालं काम सक्सेसफुल, एकदम सक्सेसफुल. यू फुल, आता मज्जा येईल. त्यांना टीव्हीच चांगलं कंबरड मोडेल. सारखी ते रोहितच्या मागे पुढे मांजर वॉक करत असते. मांजर वॉक नाही, तुला कॅट वॉक म्हणायचंय का? अरे कॅट म्हणजेच मांजर की नाही? तू क्या चिंत्या, पळ पळ. तू क्या कुठे गेला हा? तू क्या काय जरा कसे तुम्ही का उठलत? अरे कुणाचा तरी आवाज ऐकू येत होता, तुला नाही आला का? नाही कसे आवाज तर नाही आला, आणि तसं इथे कुणी आलं गेलंही नाही, सगळं सामसूम आहे. दरवाजा नीट लावलायस? युरोपच घालतो कसेप. ढोरोडे करायची टोळी घुसली म्हणे आपल्या गावात. बाहेर कसले दरोडेखोर, इथेच आहेत. हे बघ, दिवे घालवायला विसरू नकोस. चिंत्या, मेलो असतो रे आज. त्या नटवीच कंबरड मोडण्याऐवजी अक्कीने आपलं काय काय मोडून ठेवलं असतं देव जाणे. बंगारात पण कोणी घेतलं नसतं रे. जा आता तोंड काळ कर. अगं ताई, त्याचेच वांदे झालेत. दाराला कुलूप घातलं त्यांनी, बाहेर जाऊ कसा? उद्या सकाळी तोंडाला काळं फासून कामावर हजर राहायचंय मला. ते मी तुझ्या तोंडाला फासेन रे. तू जी मेहनत घेतलीस ना त्या नटवीचं कंबरड मोडण्यासाठी, ती सत्कारणी लागू दे रे बाबा. बघ काय देवकी, नवीन पाहुणीसाठी काय काय केलंय आज? अहो तिला बटाट्याचे पोहे आवडतात म्हणाली म्हणून कल्याणीने स्वतः बनवले आहेत, आणि त्यासोबत आंब्याचा शिराही केलाय मस्त. वा छान. देवकी मी काय म्हणतो, खरं म्हणजे या दिवसामध्ये आंब्याचं शिरा एक 7-8 वेळा तरी व्हायला हवा. हो तर आंब्याचा शिरा. चला वाडा वाडा. ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं. अरे मी म्हटलं कांचन माला बाई अजून मध्ये बोलल्या कशा नाहीत. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. अगं सोनाली, ये ये ये, तुझीच वाट बघतोय आम्ही. ये ये ये, इथे बस, इथे माझ्या बाजूला बस बस बस. माझ्या बाजूला बस, इथे बस, इथे. हा बस बस बस, ठीक आहे. अगं तू यांच्याजवळ काय बसलीस? इथे बस ना. नाही म्हणजे गप्पाही मारता येतील छान. ओके जा.
या खुर्चीचा पाय कसा मोडला? या खुर्चीचा म्हणजे म्हणजे ही वेडी मुलगी पडली ना, तिला कसं वाटलं असेल? मोडली कंबर माझी, बदलत आहे फर्निचर, जुनं झालंय. हो, कीड लागली. घरातल्या इतर अनेक गोष्टींना कीड लागली आहे, त्या सगळ्याच बाहेर काढायच्या आहेत. कांचन मला बाई, आंब्याचा शिरा हवाय ना. हा बसा. मला बाई, अहो काय साधं खुर्चीवर नीट बसता येत नाही तुम्हाला? चला पण या निमित्ताने त्या वेड्या मुलीला मगाशी कसं वाटलं ते कळलं असेल नाही का तुम्हाला? मगाशी भारी पुळका आला होता तुम्हाला. आता काय इथेच बसून राहणार? आंब्याचा शिरा इथेच आणून देऊ का? अय्या करवत, मी काय केलं नाही, मी काय केलं नाही. मी कुठे काय म्हटलं? तुम्ही कशाला इतकं घाबरताय? अगं राजलक्ष्मी, या टेबलाखाली ही करवत कशी काय आली ग? मामंजी, बहुतेक एका उंदीर मामाने पळवून आणलेली असावी. उंदीर मामानी? हो ना मामंजी, काल रात्री अचानक मला जाग आली. खूप खुडबुड खुडबुड आवाज होत होता खाली. मी खाली आले तर मामंजी, अलीकडे उंदीर मामा जे असतात ना, ते खूप तरबेज झालेत. करवत काय चोरतात, खुर्च्या काय कापतात, सगळी गंमतच आहे. राजलक्ष्मी, तुझी विनोद बुद्धी म्हणजे सुद्धा काय ग्रेट आहे ना. हो मामांजी, हा विनोदच आहे. योगा योगाने ही करवत इथे आली असणार. काय कांचन मला बाई, आंब्याचा शिरा खायचा आहे ना? सोहम, मी काय म्हणत होतो, तू आज माझं ऑफिस मधलं काम बघशील? अरे जरा सुट्टी घ्यायचा विचार करतोय. हो ठीक आहे, पण काय रे सुट्टी का? सोनाला फिल्म बघायचं म्हटलं, ती नवीन रिलीज झाली ती दाखवून आणतो. वा मग काय, जा की ऑफिसची कसली काळजी करतोस, मी आहे ना. थँक्स. <थांक्स। laughs>
रोहित भाऊजी मी काय म्हणते आपण सगळेच जर संध्याकाळी पिक्चर बघायला गेलो तर नाही संध्याकाळी सगळे एकत्र असं सगळ्यांना नाही जमणार कारण मलाच उशीर होणार आहे ऑफिसमध्ये. अरे ती मीटिंग नव्हती का ठरली आपली क्लायंट बरोबर महत्वाची? हा 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 रोहित तूच जा. रोहित कशी दिसते मी? गॉर्जियस ऍज युजुअल. थँक्स. बर आपण मूवीला जातोय ना? हो तू तयार आहेस ना? एकदम. बरं ऐक ना रोहित, मला शॉपिंग पण करायचंय. करा वाटेल तेवढं शॉपिंग करा, नंतर लंचला जाऊ आणि मग फिल्मला जाऊ. हॅपी? वाव एकदम हॅपी. अक्का साहेब येतो आम्ही. हो ग बाय. रोहित अरे नीट घेऊन जा हिला. हो अक्का साहेब काळजी करू नका. बाय. गॉर्जियस म्हणे म्हैस आहे म्हैस. रुपताई अगं मी शेवटी खिडकीतून उडी मारून बाहेर पडावं लागलं घराच्या. तरी नशीब त्या रूपेची बेडरूम आता खाली ग्राउंड फ्लोरवर आहे. सर देशमुख पण ना खिडकीच्या बाहेर कुंड्या कशाला ठेवतात तेच मला कळत नाही. बरं ठेवतात ते ठेवतात, त्यात काट्यांची झाडं कशाला उगवतात ना तेच मला कळत नाही. चांगलाच प्रसाद मिळाला रे. सत्यमूर्ती सत्यमूर्ती हिअर. आपण जर गाडी व्यवस्थित नाही चालवली तर यू वोंट बी हिअर. कुरुसले नेक्स्ट टाइम नो चुक. आणि चुकून सुद्धा पुन्हा सिग्नल क्रॉस केलास तर कन्फर्म नोकरी जाणार. आणि हा ना खूप फास्ट गाडी चालवतो. नाही आता नाही चालवणार, काम करायचं ना आमच्याकडे. कुरुसले कुरुसले व्यवस्थित चालवायची. वेलकम कम प्लीज कम प्लीज कम कम सिट. कुरुसले सोहम तुला सोनालीला काहीतरी सांगायचं होतं ना? अरे हो काय नाही, तुझ्या आई वडिलांना एकदा भेटायला घेऊन ये. आईला आवडली आहेस तू, बोलणी करून टाकू. पण रूपा रोहित लवकरच घटस्फोट देईल तिला. तुमच्या लग्नाला काही प्रॉब्लेम नाही येणार. तिच्या आई आणि मामाचा इतका वैताग आला ना, डोकी फोडून टाकावीशी वाटतात दोघांची. अरे करू ना डिवोर्सच्या आधी हा सोहळाही करून घेऊ. त्यांना अगदी व्यवस्थित धुवून पिळून झटकून वाळत टाकू. अरे वाळत